आगामी लोकसभा विधानसभा चुनाव को देखते हुए कांग्रेस पार्टी बड़े बदलाव किए जाने वाले हैं। इस बात की जानकारी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने दी है। अतः खरतर जनतेला उत्तर अमित शहांना म्हणजे केंद्राच्या सरकारला आणि राज्याच्या सरकारला द्यायचं आहे। ज्या घोषणा 2014 मध्ये ज्या घोषणा 2019 मध्ये यांनी केलेल्या आहेत त्याची किती पूर्तता केली हे लोकांना यांना सांगायचं आहे। आपल्याला देशाचे प्रधानमंत्री म्हणत होते की 2022 पर्यंत आम्ही 200 कोटी लोकांना मजबूत घरं बांधून देऊ, पक्के घरं बांधून देऊ। या देशाची लोकसंख्याच 140 कोटी आहे। आता देशाचे प्रधानमंत्री 200 कोटी लोकांना कुठून घरं बांधून दिले मला माहिती नाही, पण आजही शहरामध्ये असो ग्रामीण भागात असो असंख्य गरीब लोकांना राहायला घर नाही। अखेरी देशाचे प्रधानमंत्री हे देशाचे प्रमुख असतात आणि या पद्धतीच्या गोष्टी फेकायच्या आणि त्यावेळेस मतं घ्यायचे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर 15 लाख रुपये काळाधन आणून 15 लाख रुपये टाकलेत काय, 2 कोटी तरुणांना वर्षाच्या नोकऱ्या दिल्यात काय, शेतकऱ्यांना 1.5 पट शेतीच्या मालाला भाव दिला आहे का, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू केली आहे का, हे ठळक ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांचे उत्तरं या भाजपच्या सत्तेत असलेल्या केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारच्या नेत्यांना द्यावं लागणार आहे। पुन्हा जुमले आता चालणार नाही, कारण की त्यावेळेस अमित शाह सांगत होते की वो तो जुमले थे, हमने तो अमीरों का कर्जा माफ करने की बात कही थी, पण त्यावेळेस सगळ्यांना लागत होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, गरिबांना पैसे मिळतील, आणि त्याच्यामुळे त्यांनी तो जुमला त्यावेळेस म्हणला। आता हे जुमले चालणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या सभा किती झाल्यात त्याचा काही परिणाम होणार नाही। काँग्रेसच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 6 ते 7 मोठ्या सभा आम्ही करायला आहोत आणि त्याच्या प्लॅनिंग सुरू झालेलं आहे। 13 तारखेला आमची कोरची बैठक आहे, त्या कोरच्या बैठकीमध्ये सुद्धा हे सगळं प्लॅनिंग आम्ही आता करू आणि काही काळानंतरच आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, राहुलजी असतील, प्रियंकाजी असतील यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊ।